नमस्कार आपले बता पुढच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत करते. तर सखी फेस्टिवलचा जल्लोष आपल्याला संपूर्ण शहरामध्ये पाहायला मिळतोय. शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्याकडून खरं तर संपूर्ण शहरामध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. रोज खरं तर आपण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे काही खेळ पार पडतात ते आम्ही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवत असतो आणि आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करण्यासाठी या ठिकाणी एकंदरीत विनोदी कलाकार या ठिकाणी सगळ्यांना हसवणारे जीतू दादा आपल्या सगळ्यांना हसवण्यासाठी मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्यासोबतच आधी आपण आज हा खेळ दाखवणार आहोत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि त्यानंतर जे काही आजचे निमंत्रक आहेत अरुण जी सुरवळ त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सखींचा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा खेळ सोशल मीडियाला तुम्ही दिसणार आहात. चला सुरू करूया. गाणं वाजवायचं तयार. एक दोन तीन समाज हात लावलाय परत मास मास बरोबर बास्केट तिकडे जाऊन घेऊन बसायचं ते पण करेक्ट पण नाचायचं
नुस्खी स्किन नहीं बसने बात करना हल्की मूवमेंट डांस पाइजे ओके चला नाचते गाना नाही आता नाचते नाही ते गाना माझं काय लावलं माहिती नाही त्याने तुम तो डेरे परदेशी साथ क्या मतलब है ना रुक जा ओके अरे महामुंबई वाले संसाराची जननी जननी वर आठवलं मला एक प्रश्न मी नेहमी विचारतो आज विचारलाच नाही स्त्री म्हणजे काय ऑडियन्स ऑडियन्स उत्तर द्यायचंय स्त्री म्हणजे काय स्त्री उत्तर करू नका हात वर करा स्त्री म्हणजे काय काय सुंदर माल अरे बापरे मी जातो पुढे काय खरं नाही हा तुम्ही सांगा स्त्री म्हणजे काय शक्ती हा पुरुष म्हणजे काय सांग शक्ती बरोबर काय स्त्री म्हणजे आणि पुरुष म्हणजे सहन शक्ती हे पुरुष वर्गाला खूप कठलेलं आहे त्याच्यामुळे बक्षीस पुरुषांना मिळते नाही काही अजून उत्तर दिलं तुम्ही स्त्री म्हणजे सगळ्या संकटांना तोंड देणारी स्त्री स्त्री म्हणजे अतिशक्ती स्त्री स्त्री म्हणजे सगळं सहन करणारी स्त्री वा 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 छान 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 तुम्ही खेळामध्ये हात काही केले बोला चला तुम्ही बक्षीस खेळायला देणार स्त्री म्हणजे वा 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 स्त्री म्हणजे अनंत काळची माता माता खूप छान उत्तर दिलं तुम्ही ताई पण तुम्ही पहिल्याच याच्यात उत्तर दिलं आणि मला पाच मिळाला आणि इतक्या महिला असल्या स्त्री म्हणजे आणि पुरुष म्हणजे आणि शक्ती जायचं आणि भेट असू यायची आहे काय नाव आपलं कमल कदम मला ह्या नावावर काहीतरी आठवलं 32 दिवस झाले आपण शो करतोय प्रत्येक दिवसाच्या वेगवेगळ्या आठवणी आहे मला एका कार्यक्रमामध्ये एक महिला भेटली होती तिचं नाव होतं कमल वाघ म्हणजे बीजेपी आणि शिवसेना कमल वाघ मी तिला लगेच बक्षीस दिली योगा योगा डान्स करायचा डान्स विनंती की जे तुम्ही खेळलात ज्या खेळलात त्यांनी प्रामाणिकपणे बसून अरे आपण सांग प्लीज ऑडियन्स ऑडियन्स अरे तिकडून इकडे आल्या तिकडल्या इकडे आल्या अच्छा इथे पण कोणतरी आहे लोकल इकडच्या महिला इकडे घ्यायला कोणी सांगितलं मी नाही मग कशा काय आल्या काही ना त्या उभ्या कुठे होत्या इथे होत्या मागे गर्दी झाली होती काय सांगतेच काय कॅमेरा फिरवायच्या त्यांना विनंती आहे की प्लीज बसून कुठल्या महिलांना बसून घ्या आहेत बाद झालेल्या आउट हुई जो महिला आहे पेट झालेल्या हा लसून घेत अरे हो मी ऐकलं लसून घ्या नाही चला मोठा गोळा आला इकडे चला सुरू करा एक नाचायचं नाचून बात करणार एक दोन तीन
एक्शन घेऊन घेतलं नाही मी म्हटलं कालिका माता नको आपोआप आली आमच्या दर्शनाला येतेच नाही मी आईचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या कार्यक्रमाला चंद्र सुद्धा साक्षी आहे वा वा थांबा ना सर त्यांना एवढं फिरलं हो हो तुमची टीम आहे ना आपण इंडिया क्रिकेटपटू ऑलिम्पिक थांबा सर ऍडव्होकेट मंगेशजी गवळी आणि संपूर्ण आजचे जे काही निमंत्रक आहेत ते आपल्या सोबत उपस्थित आहेत त्यांच्याशी संवाद साधत दुसरा खरं तर आपला कार्यक्रम आहे आणि अफलातून प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कसं वाटतंय सकिनचा प्रतिसाद बघून? दुसऱ्यांदा पुन्हा एकदा एकच दिवस आठ होता, एकच दिवस मला वाटतं 3 तारखेला कार्यक्रम होता आणि आज 6 तारखेला कार्यक्रम आहे. आज आपण बघता इतका उत्तम प्रतिसाद या ठिकाणी मिळालाय. खऱ्या अर्थाने पहिला या ठिकाणी आज हा जो कार्यक्रम मोहम्मदचा पात्रांनी आयोजित केलेला आहे सखीचा, त्याचा आनंद घेताना आस्वाद घेताना दिसतात आपल्याला. नक्कीच या ठिकाणी आज काय काय आपल्याला बक्षिसं आहेत निमंत्रकांकडून? बक्षिसं
नेहमीची म्हणजे त्या दिवशी दिली होती तीच बक्षीस आहेत, पुन्हा रिपीट करण्यात आले आहेत. आमच्याकडून 50 बक्षीस एक्स्ट्रा देण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर सोन्याची नख आहे आणि चांदीचा छल्ला आहे आणि अजून एक उत्तेजनार्थ एक नथ सुद्धा देण्यात आलेली आहे, त्याचबरोबर सन्मान चिन्ह आणि अजून 50 बक्षीस. अशा प्रकारे बक्षिसांची अक्षरशः लयलूट करण्यात आलेली आहे. सखी तर सज्जच आहेत बक्षिसांची लयलूट करण्यासाठी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयोजक जे आहेत मोहम्मद म्हात्रे यांच्याकडून सुद्धा 10 पैठणा रोज या ठिकाणी महिलांना सखींना देण्यात येतात. अॅडव्होकेट गवळी कुटुंबीय आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांच्याशी सुद्धा चर्चा करूयात. कसं वाटतं या ठिकाणी सखींचा? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी सेकंड प्रोग्राम साहेबांनी घेतलेला आहे, अरुण शो साहेबांनी, तरी खूप मोठ्या प्रमाणात महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे. इथे म्हणजे इव्हन बघा तर मागच्या वेळेसपेक्षा आज जास्त लोकसंख्या इथे आहे. महिलांचा उत्साह जो आहे आज रात्री 10 वाजता म्हणजे 10 वाजता एवढा उत्साह आहे की महिला भरपूर प्रमाणात हे करत आहे, एन्जॉय करत आहे. कारण लॉकडाऊनच्या नंतर हा जो त्यांना काळ मिळालेला आहे तो खूप एन्जॉयमेंट करण्याचा काळ मिळालेला. ऍक्च्युली वामनदादांनी हा जो आयोजन केलेलं आहे तो वातावरणासाठी खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये अरुण सोहळदादांसारख्या जे व्यक्तिमत्व आहे त्यांचं इथे खरं कौशल्य आहे की त्यांच्या नावाने आज लोक इकडे येत आहेत आणि त्यांच्या नावाने आज खेळ खेळला जातोय. दादांनी जे दिलेले आहे, वामनदादांनी पैठण दिलेले 10 आणि बक्षीसं दिलेले बरेचसे, आणि त्यात अरुण सोहळ साहेबांनी जे इथे बक्षीस ठेवलेले आहेत की जे सोन्याचे नथ आहे, चांदीचा छल्ला आहे, त्याला सुद्धा प्रतिसाद चांगला मिळतोय. आणि दादांनी जे आरोग्य दादांनी जे कार्यक्रम राबवले त्यांची आज इथे बघितली तर खरंच आज प्रतिष्ठा म्हणजे बघायला जाऊ खूप चांगल्या प्रकारे मान सन्मान त्यांचा प्रतिष्ठावर इथे आहे. सो आज त्यांनी सेकंड विनिंग म्हणत आपण तरी खूप चांगला प्रतिसाद इथे मिळतोय. हे खूप भाग्याची गोष्ट आणि चांगल्याची गोष्ट आहे. म्हणजे जमिनीची बाजू इथे आहे खूप कमी. खरं तर या दोन्ही पण जे काही कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेले आहेत त्यामध्ये कालावधीमध्ये होता गवळी त्यांची समाज सगळ्याच, परंतु कसं वाटतं तुम्हाला एवढा प्रतिसाद बघून महिलांचा सखींचा? सगळ्यांना नमस्कार. माझा खूप छान वाटतंय आणि असाच प्रतिसाद महिलांनी आम्हाला द्यावा आणि भरभरून बक्षिसं त्यांनी मिळावी याच्यात आनंद आहे आम्हाला. नक्कीच, अर्थात निमंत्रकांकडून एवढी जर बक्षिसं ठेवण्यात आली आहेत आणि सखी जर लयलूट करणार नाही तर याच्यात काही अर्थ नाहीये. तर आपण आपल्यासोबत गवळीजी सुद्धा उपस्थित आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. कसं वाटतं थोडक्यात काय सांगाल या ठिकाणी सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय, बक्षिसं ठेवण्यात आलेली आहेत निमंत्रकांकडून? प्रथम श्रद्धा सांगते की आज जिजाऊ महाराज आहे, त्याचबरोबर ममता दिन आहे, त्यानिमित्ताने हा खूप उत्साहाचा प्रोग्राम इथे आयोजित केला आहे. हा आमचा तिसरा प्रोग्राम आहे इथे, तोही यशस्वीरित्या प्राय करतो आहे. आणि हा जो भाग आहे इथे सगळी नवीन वस्ती राहिला आहे आणि या भागामध्ये पाण्याचा प्रश्न खूप होता, तो अरुणदादांनी सॉल्व्ह केला आहे आणि त्यामुळे ह्या महिलांच्या चेहऱ्यावर इतका आनंद दिसतो आहे की अगदी म्हणजे 10 वाजले तरी कोणी थकलेलं नाहीये इथे. हे म्हणजे आहे, त्यामुळे असाच प्रतिसाद आम्हाला प्रत्येक कार्यक्रमात मिळत आला आहे. आज यापुढेही मिळत आहे आणि अरुणदादांना यांना सगळ्यांना असंच सहकार्य आहे आणि आम्हालाही मिळव अशी मी सदिच्छा व्यक्त करते. नक्कीच, अर्थात खरं तर प्रभागातला परिसरातला जो लोकप्रतिनिधी असतो ज्याप्रमाणे ते आपले जे काही आपल्या परिसरात राहणारे जे काही सर्वसामान्य नागरिक असतात त्यांच्या समस्या ज्या वेगाने सोडवतात आणि त्यामुळे जे काही आपल्याला या ठिकाणी जो काही महिलांचा प्रतिसाद पाहायला मिळतोय कारण खरं तर तेच आहे. कारण की या ठिकाणी अरुणची सुरुवात असू द्यात, गवळीजी असू द्यात, यांनी जी काही नाळ एकंदरीत जी काही रहिवाशांसोबत ठेवलेली आहे त्यामुळे आजचा जो काही प्रतिसाद आहे तो आपल्याला या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. आणि बक्षिसांची लयलूट तर आज या ठिकाणी महिला करणार आहेत, कारण की सोन्याची नथ, चांदीचा छल्ला असू द्यात, इतर 50 बक्षिसं असू द्यात, अशा अनेक बक्षिसं या ठिकाणी निमंत्रकांकडून ठेवण्यात आलेली आहेत. पुन्हा एकदा मी वामनजींचा उल्लेख करेन, कारण की संपूर्ण शहरात राहणाऱ्या सखींना आनंद देण्याचा प्रयत्न करतात या निमित्ताने ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. उद्या सुद्धा भावेशजी म्हात्रे यांच्याकडे हा सखी फेस्टिवलचा जो खेळ आहे तो पार पडणार आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तो सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न. व्हिडिओ झालेली स्टाईल काळेसह श्रद्धा ठोंबरे आपल्याला.